आणि विहिरीमध्ये अगदी काठोकाठ भरलेलं पाणी. खरं तर याची कल्पना करणं होत नाही की अशी एखादी विहीर असू शकते जी व्यासानं इतकी मोठी असेल आणि ज्यामध्ये तब्बल काही कोटी लिटर पाणी साचलं असेल. ही विहीर आहे बीड जवळच्या पाडळसिंगीमधल्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यांनी तयार केलेली. काय नेमकी ही विहीर तयार करताना त्यांना कष्ट लागले, ही विहीर तयार झाल्यानंतर आता त्याचा उपयोग कसा होतो आहे, हे बोलण्यासाठी स्वतः शेतकरी आपल्यासोबत आहेत. बजगुडे साहेब, कसं एकूण हे काम चाललं, किती दिवस चाललं आणि कशी तयार झाली? ही विहिरीचं काम 6.5 महिने चाललं खोदकाम, आणि 2.5 महिने बांधकाम चाललं. खोदकाम चालू असताना मुळात म्हणजे 202 फूट रुंदीची विहीर आहे, 5.5 परस म्हणजे 41 फूट खोल आहे. तर तिचं कमीत कमी 8-9 महिने तर मोकळं काम चाललं. 9 महिने 9 साडे 9 महिने बांधकामापासून. बरं, तुम्हाला असं का वाटलं की ही विहीर आपल्याला एवढी मोठी करायची आहे किंवा एवढं पाणी लागणार आहे? नाही, मला शेती आहे 12.5 एकर. हां, तर पाण्याशिवाय तर शेती होतच नाही. आणि 2-3 वर्षाला का व्हायना दुष्काळ पडतोच, आणि शेती करायचं म्हणलं तर बिना पाण्याची होतच नाही. त्याच्यामुळे मनात आलं, त्याच्यामुळे 202 फूट रुंदीची आणि 41 फूट म्हणजे 5.5 परस खोलीची विहीर खोदली मी. साधारण किती रुपये खर्च आला आणि हे काम किती दिवस कुठल्या कुठल्या यंत्र आणून करावं लागलं? हे म्हणजे जोपर्यंत मुरुमाचं काम चालू होतं, मुळात पूर्ण त्याच्यातलं मटेरियलसुद्धा तिथं ठेवलं नाही मी. मटेरियल म्हणजे पार्सल केलं, त्याच्यात ठेवलं नाही तिथं मटेरियल. नाही तर त्याच्यातलं मटेरियल टाकायला 13-14 एकर जमीन होती त्याच्यातलं मटेरियल टाकायला. मग एवढं मटेरियल काय? मटेरियल म्हणजे मुरुम दिला मी आयर्वीवाल्याला, काळं ब्लास्टिंगमध्ये जे काळं पाशा निघलं ते दिलं खडकेर शर्वाला. म्हणजे दुरी फायदे झाले तुमचे, एकतर मटेरियलला जागाही मिळाली आणि त्यातनं काही मग ह्याला हातभार लागला का? नाही, हातभार लागला आणि त्याचा 2 पैसे मिळाले मला त्याच्यापासून. साधारणतः किती माणसं किती दिवस काम करतो? खोदकाम तर पोकलेंडीच चालू होतो, त्याच्यामध्ये 10-10 हवा 3-3 पोकलेंड असायचे. आणि बांधकामाच्या टायमाला 80 लेबर काम करायचं, 3 दिवसाला 1-1.5 फुटाचं कडं टाकायचे. साधारणतः केवढा सगळं करायला किती रुपये खर्च आला? 1.5 कोटीच्या पुढंच खर्च आला, 1.5-2 कोटी. आता किती पाणी साचलंय? पाणी त्याच्यामध्ये 10 कोटी लिटर पाणी सध्या. या पाण्याचा उपयोग? पाण्याच्या शेतीलाच, शेती आणि अजून काही छोटा मोठा बिझनेस करायला बी पाणीच पाहिजे. पुढे एक पिल्याने आमचा बिझनेसचा पाण्यापासूनच, ते आता सांगू शकत नाही समजा काही गोष्टी. आता ह्या पाण्याचा उपयोग कसा होतो? शेतीलाच आता सध्या, शेतीलाच. तुमच्याकडे मोसंबी जांब आहे, काही आता टरबूज लावलंय. पण हे विहीर करत असताना लोक यायचे का तुमच्याकडे बोलायला की काय करता एवढं मोठं काम? म्हणजे होते लोक, हे काय कशाचं काय एवढं असतं का आवडवे? पण ती विहीरच एवढी समजाव की 202 फूट मध्ये काँक्रीट मध्ये बुडापासूनच बांधून आणलेली ती, 5.5 परसापासूनच बांधकाम आहे तिचं. बांधायला सरासरी नाही म्हणलं तर 40 लाख रुपयाच्या पुढंच पैसे गेले माझे बांधायला. खोदकामाला 1 कोटीच्या पुढंच ब्लास्टिंगमध्ये पैसे गेले माझे. सगळा खर्च किती आला? 1.5 पुढं 2.5-2 च्या आसपास, असं काही लिखाण नाही करेक्ट, पण 2.5-2 च्या आसपास तर मोकळे गेले. मला सांगा की अशी विहीर तुम्ही याच्यापूर्वी कुठं बघितली का? नाही, अशा याच्यापूर्वी नाही पाहिलेली कुठं, नाही पाहिलेली. मग कल्पना कशी केली की अशी? कल्पना म्हणजे शेतीला, शेती करायची म्हणलं तर पाण्याशिवाय नाही, फळबगीचा म्हणलं तरी पाण्याशिवाय नाही. सतत 1-2 वर्ष कंटिन्यू पाऊस जरी पडत, 1-2 वर्ष पुन्हा ते पाऊस पडतच नाही. आणि शेती म्हणल्यावर बिना पाण्या